प्रथमतः जय शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी बाबाराजे गणपतराव देशमुख मावळमधून आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे एक 6 ते 7 दिवस चालू असलेलं जुन्नर तालुक्यातलं अक्षय बोराडे प्रकरण, त्याच्यावरती जी मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या निषेधार्थ त्याने एक लाईव्ह केलं होतं. आणि ते लाईव्ह म्हणजे इतकं गंभीररित्या होतं की त्यांनी त्याच्यावरती झालेला अत्याचार आणि जुलूम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना साक्षी ठेवून लोकांना सांगितला. पण त्याचे पडसाद असे उमटले की नेटकऱ्यांनी एक चळवळ चालू केली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक जण व्यक्त होत होता, त्याचा रोष व्यक्त करत होता. विषय असा झाला की नक्की तिथे झालं काय, नक्की त्याला मारहाण झाली, त्याला थुंकी चाटायला लावली, माती चाटायला लागली लावली, त्याला रिव्हॉल्वर लावली आणि त्याच्यावरती अमानुष असा अत्याचार करण्यात आला. त्यानंतर ते जे दृश्य बघितलं, त्याला जो रडताना बघितलं, त्या रडण्याचा परिणाम असा झाला की या महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामधून जेवढे पण शिवभक्त आहेत त्या शिवभक्तांनी आपला रोष व्यक्त केला सोशल मीडियाच्या माध्यमातून. मग त्याच्यामध्ये त्याच्या अपोजिट जे असणारे सत्यशील शेरकर हे जे होते यांना भयंकर रित्या ट्रोल करण्यात आलं. त्याप्रमाणे बऱ्याच जणांनी लाईव्ह केलं, बऱ्याच जणांनी पोस्ट केल्या एफबी वरती, टिकटॉक वरती, जेवढे पण सोशल मीडियाचे माध्यम आहेत त्याच्यावरती केलं. यामध्ये चुकलं कुणाचं? ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर लोक म्हणतात तुमचं चुकलं, तुम्ही नेटकऱ्यांनी ही चळवळ चालवायलाच नव्हती पाहिजे. असं का? त्या पोरांनी त्याचं लाईव्ह केलं, त्याच्यानंतर समोरच्या पार्टीला वेळ होता ना की बाबा तुम्ही सिद्ध व्हा, तुमचे पुरावे द्या, अशी लोक म्हणत होती नेटकरी. पण तसं झालं नाही. शेवटी ह्या प्रकरणाला कुठेतरी फुलस्टॉप लागला आणि काल हे प्रकरण सॉल्व्ह झालं. मला हे म्हणायचंय की अक्षय बोराडे हा जो मनोरुग्णांची सेवा करतो, लोक म्हणजे काल बघितलं तृप्ती देसाई झाल्या किंवा अशा बऱ्याच 4-5 लेडीज होत्या, जेंट्स होते, हे लाईव्ह आले होते आणि यांनी अक्षय बोराडेच्या कुकर्मांचा पाढा वाचला. त्या ऑन प्रूफ बसले होत्या, पण त्यांनी प्रूफ दाखवले नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण त्यांनी त्याच्यावरती खूप जास्त प्रमाणात आरोप केले. अक्षय बोराडे काय माझा नातेवाईक नाहीये आणि सत्यशील शेरकर हे काय माझे काय दुश्मन नाहीये, त्याच्यामुळे माझा स्वभाव असा आहे की महाराष्ट्रामध्ये कोणावरती जरी अन्याय झाला, अत्याचार झाला शिवभक्तावरती किंवा एखाद्या गरीब मराठी माणसावरती, मी त्याच्या बाजूने उभा राहतो, मी पेटून उठतो. ठीक आहे, लोक म्हणतात तुम्ही नाण्याची दुसरी बाजू बघितली नाही आणि तुम्ही कसे काय असे बोलले, हे कसं काय केलं, ते कसं काय केलं, जे संपूर्ण राज्यानी केलं, अर्ध्या हिंदुस्थानने केलं, ते मी केलं. मला माझ्या कर्तृत्वाचा किंवा मी जे केलं त्याच्याबद्दल मला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. पण विषय जिथे सत्यशील शेरकरांच्या भावना दुखवल्या अशी लोक म्हणतात, ठीक आहे, आम्ही पण म्हणतो, कारण त्या लोकांनी आता पुरावे सादर केलेले आहेत. ते म्हणतायत की अक्षय बोराडे हा फ्रॉड माणूस आहे, करोडो रुपयाची उलाढाल केलेली आहे, मनोरुग्णांच्या किडण्यांचं रॅकेट चालवतो, खूप काही 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 असे आरोप केलेत की त्यांच्या डेड बॉडीज तिथे गावामध्ये नेऊन तो जाळतो विना परवाना, ग्रामपंचायतीचं परमिशन नसतं, अशा बरेच काही त्यांनी आरोप केलेले आहेत. की बाबांनो, तो जर करतोय तर त्याच्यावरती सीबीआय चौकशी लावा. तुम्ही ग्रामपंचायतवाल्यांनी इथून मागेच त्याला अडवायला पाहिजे होता की त्यांनी जी धर्मदाय आयुक्तामध्ये जी रजिस्टर केलेली संस्था आहे ही संस्था बंद करायला पाहिजे होती. त्यांनी जे काय केलं, जर तो फॉल्टी असेल, जर अक्षय बोराडेनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरलं, शंभूराजांचं नाव वापरलं आणि तमाम शिवभक्तांची जी अस्मिता मिळवायचा प्रयत्न केला त्यांनी, ते चुकीचं आहे. ते जर आम्हाला जर कळलं की बाबा हा रॉंग आहे, यांनी हे वैयक्तिक स्वार्थासाठी केलेलं आहे, तर अक्षय तुला आम्ही कुठेच माफ करणार नाही, कारण तुझ्यामुळे आज आम्हा तमाम शिव भक्तांना मान खाली घालायची वेळ आलेली आहे. तुम्ही तुमचं गाव पातळीवर कॉम्प्रोमाइज करून घेतलं, नो प्रॉब्लेम, ठीक आहे, तुमचा गावचा वाद होता तो चव्हाट्यावरती नको. परवा दिवशी रात्री मला अक्षयचा फोन आला आणि तिथले एक राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्यांचा एक फोन आला, म्हणजे ते एकत्रच होते, की तुम्ही उद्या सकाळी 8 वाजता आमच्या जुन्नरमध्ये या शिरवली गावामध्ये, आपण गावचे आमदार, आमचे खासदार किंवा आमची इतर काही मंडळी आहेत, ग्रामपंचायतीचे लोक आहेत, सरपंच आहेत, आम्ही आपण सगळे मिळून हा वाद मिटून घेऊ. अक्षय मला बोलला की तुम्हाला काय वाटतं मी मिटवावा का पेटवावा? म्हणलं अक्षय विषय पेटवायचा नाहीये किंवा विषय मिटवायचा नाहीये, जर तुमची गावकी एक झाली, तुमची भावकी एक झालीय, जर तालुक्यातले प्रतिष्ठित लोक तुमचे एकत्र आलेली आहेत, शेवट तुम्हाला एका गावामध्ये राहायचंय, तुमची रोज तोंड एकमेकाच्या तोंडावरती पडणार, एकमेकांना एकमेकांचं सुतक पकडायचंय तुम्हाला, इथून मागे तेच केलं, इथून पुढे पण भावकी तुम्हाला जपायलाच लागणे नाही,
जर तुम्ही जर स्थानिक पातळीवरती जर मिटवणार असाल तर हे प्रकरण खूप वाढलेले हितून मागे हे प्रकरण एवढं वाढायला नव्हतं पाहिजे. तर ठीक आहे, तुम्हाला जर मिटवायचं असेल तर तुमचं तुम्ही बघून घ्या. आम्ही शेवट बाहेरची लोक, तू एक शिवभक्त आहेस, तुझ्यावरती अत्याचार झाला. हा अत्याचार जर सेम सत्यशील शेरकरांवरती झाला असता तरी मी त्यांच्या बाजूने उभा राहिला असतो, कारण ते शिवभक्त आहेत आणि ती परिस्थिती तशी होती, त्याच्या लाईव्ह मध्ये ती सिच्युएशन, ती कंडिशन तशी होती. त्याच्यामुळे मी म्हणलं तुला जे जमन ते तू कर, आम्ही लोक याच्यामध्ये पडणार नाही, कारण शेवट तुला तिथे राहायचंय, तुझी संस्था तुला चालवायची आहे. तुमच्या वादामध्ये बेघर लोक उपाशी मरायला नको होती, ते जे मनोरुग्ण आहेत ते उपाशी मरायला नको. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा वाद मिटून घेतला. ठीक आहे, ते अक्षय मला म्हटलं की मला 3.5 एकर जमीन देता येते संस्थेसाठी, माझं शेड अधिकृत करून देतायत, ग्रामपंचायतीमध्ये माझी नोंद करतायत, माझी जी दोन दुकानं आहेत त्या दुकानांचंही ते व्यवस्थित करून देतात आणि माझ्या वडिलांच्या नोकरीला पण धक्का नाही. जर एखादी व्यक्ती एवढं बोलत असेल तर आमच्या सारखा त्याच्यामध्ये काड्या करण्याचा आम्हाला संबंधच येत नाही. अक्षय तुझं नशीब एवढं भारी आहे, मी तुला वाईट बोलत नाहीये, कारण तुझं कार्य खूप चांगलं आहे, मी ते बघितलेलं आहे. तुझ्या कुकृत्यांचा पाडा लोक वाचतायत पण आम्हाला माहित नाहीये. मी एक मार्क केलं याच्यामध्ये की अरुण गवळी साहेब, त्यांच्या मिसेस आशाताई गवळी, नितेश राणे, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले, अशी खूप लोक आहेत की मला आता त्यांची नावं पण नाही घेता येणार, इतकी लोक आहेत. या लोकांनी तुला बिनशर्त पाठिंबा दिला होता, तुला इतका मोठा पाठिंबा दिला होता, आम्ही सगळ्यांनी तुझ्या नावावरती रिस्क घेतली. मला काय गरज होती रिस्क घ्यायची, आज नेटकरी मला शिव्या द्यायला लागले. जुन्नर तालुक्यातून मला कमीत कमी 5,000 फोन आले असतील, पण मी त्या लोकांचे आभार मानतो. मला शिवी एकाने पण दिली नाही, मला कुणी अरवच्या भाषेत बोलले नाही, कारण ती शिव जन्मभूमी आहे, तिथली लोक संस्कारी आहे. ठीक आहे, आमच्या तोंडामधून वाईट गेलं कारण आम्हाला ते सहन झालं नाही. त्यांच्या जागी, शेरकऱ्यांच्या जागी दुसरं जरी कोण असतं तरी आम्ही लोक तसेच बोललो असतो, किंवा तिथं अक्षय जरी असता तरी आम्ही अक्षयला बोललो असतो. पण जे झालं ते झालं. मला अक्षयला एकच सांगायचंय, लोक तुझ्यावरती टीका करतायत, तुझ्या कुकृत्यांचे पाढा वाजतायत, मग विषय नक्की आहे काय? खरंच तू किडण्या काढतो का? खरंच ते रॅकेट चालवतो का? तुझ्याकडे करोडो रुपयाची उलाढाल आहे का? तुझ्याकडे मोठमोठ्या गाड्या आहेत का? बाबा, असतील किंवा नसतील तर लोकांच्या, म्हणजे लोकांच्या ज्या भावना आहेत ना, त्या भावनांना कुठं ठेस पोचायला नको. म्हणून माझी तुला एक विनंती आहे अक्षय, तू आमच्या भावासारखा आहे. मी तुला 3 वर्षानंतर त्या दिवशी भेटलो आणि असा भेटलो की मला त्या गावामध्ये यायला धोका होता, कारण मला माहित होतं माझं लाईव्ह झालं होतं. तरी पण आम्ही फक्त 3 जण आलो. अक्षय तुला माहित आहे माझ्या मागे 4 ते 5 गाड्या लागल्या होत्या, पण मी तो वेढा तोडून मी निघून आलो. त्या बाबतीत मी काय कुणाच्या बापाला भेट नाही आणि कधी भिलो पण नाही, कारण मी सच्चा शिवभक्त आहे आणि एका सच्च्या शिवभक्तांच्या मागे मी उभा राहणार आहे. पण अक्षय, तू जर शेरकरांच्या बाबतीत जर हा जो कटकारस्थान असन, हे जो खोटं असन, तर अक्षय तू प्रूफ करून दाखव आम्हा लोकांना. तुझ्यावरती काही लोक अशी म्हणतायत की CBI चौकशी बसवा आणि काय छडा असन तो लावून घ्या, कि बाबा माझी तुला एक नम्र विनंती हात जोडून, अक्षय तुझ्याकडे काय असेल मालमत्ता किंवा लोकांच्या नावावरती जमा झालेली असेल किंवा तो किराण्याचा काही विषय असेल, तो लोकांना क्लिअर करून दाखव. लोक एक मनोरुग्णांच्या एक त्यांच्यासाठी लोक करतायत, त्यांच्या भावना नको दुखवायला. जी लोक तुला मदत करतायत आमच्यासारखी कि इतर लोकांसारखी, त्या लोकांच्या भावना नको दुखवायला. आणि काही लोकांचे स्टेटस असे बघतोय मी कि सोशल मीडियावरती वायफळ बडबड सांगायचंय की शिवभक्त कधी तोंड घशी पडत नसतोय. शिवभक्तांवरती आरोप करताना ना 10 वेळा विचार करा. उद्या वेळ तुमच्यावरती पण येणार आहे, उद्या वेळ आमच्यावरती पण येणार आहे. ज्यांच्यावरती वेळ येईल ना त्यांच्यासाठी आम्ही, मी वैयक्तिक बाबाराजे देशमुख नेहमी मी प्रत्येकाच्या पाठीशी उभा असेल. मग समोरच्या व्यक्तीवरती जरी अन्याय झाला, अत्याचार झाला, मराठी माणसावरती झाला, शिवभक्तांवरती झाला, तरी मी नेहमीच उभा असेल. मला काय ट्रोल करायचंय मला करा, मला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. पण माझे, मला सत्यशील शेतकऱ्यांना एक सांगायचंय की साहेब, जर हा चुकीचा असेल तर ह्याला सुट्टी नाहीये. माझा शब्द आहे तुम्हा जुन्नरकरांना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना, जर हा खरंच रॉंग असेल ना तर ह्याचा बाजार झाला म्हणून समजा. पण विषय काय आहे तो तुमचा तुम्ही व्यवस्थित रित्या मांडा, लोकांना तुम्ही पुरावे द्या आणि लोकांना समजून सांगा. नाहीतर होईल काय, आमच्यासारखी लोक बदनाम होतील. परत एखाद्यावरती जर अन्याय झाला, अत्याचार झाला, तर आम्ही लोक जाताना 10 वेळा विचार करू. त्याच्यामुळे जे स्टेटस ठेवतायत ना, जी कुत्री, त्या कुत्र्यांना मला एक सांगायचंय, एक तर तुमच्यामध्ये धम्मक नाही, तुम्ही कोणाच्या मदतीला जात नाही. एखादा गरजू जर अडलेला असेल तर त्याच्याकडे डुंकून बघत नाही, बस प्रकरण सॉल्व्ह झालं, नेटकऱ्यांचं नेट चालू झालं आणि स्टेटस पडायला सुरुवात झाली म्हणून तुम्ही पेटले.
तर मला हे जे आहेत ना, या आयत्या वेळेवर बसलेले भाडकाव यांना सांगायचंय की बाबांनो, एखाद्याच्या मागे उभं राहता येत नसेल किंवा एखाद्याला जर मदत करता येत नसेल ना, तर त्याची मागून खिल्ली उडू नका किंवा त्याला विरोध करू नका. तुमची अवकात काय हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे ग्राउंड लेवलला जाऊन कामं करा. महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांना माझी एक विनंती आहे, कालच्या प्रकरणावरून मी खूप काही शिकलो, आजपर्यंत शिकलो नव्हतो, अशी वेळ माझ्यावरती कधी आली नव्हती. लोक म्हणतात अक्षयनी कॉम्प्रोमाइज केली, अक्षयनी त्यांच्या बरोबर संघटन करून बसला, कारण तो फॉल्ट मध्ये होता. माझी शेरकर साहेबांना एक विनंती आहे, साहेब हात जोडून तुम्हाला विनंती आहे माझी, आमचं जर काही चुकलं असेल ना तर तुम्ही प्रूफ दाखवा, ह्याचा बाजार करायला ना आम्ही पुढे असू साहेब. कारण छत्रपतींचं नाव वापरून, त्यांच्या गादीचं नाव वापरून, ह्या शिवभक्तांचं म्हणजे आधार घेऊन जर एखाद्या राजकारण्याला किंवा एखाद्या मोठ्या माणसाला जर ट्रोल करत असेल ना, तर त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही किंवा त्याला सुट्टी देणार नाही. लोक मला सांगतायत शेरकरांचं शिवजयंतीचं 50,000 लोकांचं जेवण असतं तिथं, सगळ्यात मोठी पुणे जिल्ह्यातील शिवजयंती ते करतात. खूप खूप तुमची कार्य सांगितली मला साहेब, आम्हाला काय इथून मागे माहीत नव्हती ती कार्य, पण झाला प्रकार हा अक्षयचा आम्ही बघितला, त्याच्यामुळे आम्ही सगळे घसरलो. मला एकच सांगायचंय तुम्हाला, ह्याला सिद्ध करून दाखवा तुम्ही. याच्यावरती जे आरोप आहेत, यांनी जे काय काय केलेले, यांनी कुणाच्या किडन्या विकलेले, ह्याचा गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहे, ते गुन्हेगारांचा जाऊ दे. आजकालची तरुण पोरं त्याच्यामुळे गुन्हेगारांच्या संपर्कात असतात, पण त्याचं कार्य बघतोय आम्ही, म्हणून आम्ही त्याला सपोर्ट केला. जर त्याचं ते कार्य नसतं ना, तर आम्हाला बघायची पण गरज नाही. आणि जुन्नरकरांना एक विनंती आहे की आम्ही लोकांनी तुमच्या तालुक्याचं नाव खराब केलेलं नाहीये, तिथं जो प्रकार झाला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला, त्याच्यामुळे एकाला कुणाला ट्रोल करणं किंवा एकावरती कुणावरती खापर फोडणं हे आम्हाला कधी जमत नाही. त्याच्यामुळे समस्त महाराष्ट्राला माझी एक विनंती आहे की अक्षयनी जे काही कुभांड रचलेले, जो काही फ्रॉड केलेले असं लोक म्हणतात, ते जर पुरावे समोर आले, तृप्ती देसाई पण ते पुरावे देणार आहेत, अशी बरीच लोक पुढे आलेली आहेत, ही लोक ते पुरावे देणार, यांनी द्या, आम्हाला द्या. जर नाही जुन्नर मध्ये जाऊन अक्षयला उलटा टाकून आणला ना शिवभक्तांनी, सुट्टी कुणाला नाही. कारण छत्रपतींचं नाव वापरून जर कोणी भांडवल करत असेल, जर कोणी मौज मजा करत असेल, ऐश करत असेल ना, किंवा समोरच्याची अस्मिता मिळवायचा प्रयत्न करत असेल ना, त्याला इथं सुट्टी नाही. मला एकच सांगायचंय म्हणून, आणि समाज करत नका बसू, दोन्ही हे मराठा समाजाचे आहेत. आपण आपल्या समाजाचा इतरांना खेळ दाखवतो, गोंधळ दाखवतो, असं काही लोक बोलतात. हा छत्रपतींचा 12 बलुती समाज आहे, त्याच्यामुळे इथं काही कोणचा मराठा समाज येत नाही किंवा 12 बलुतींपैकी कोणचा समाज येत नाहीये इथं. आणि ज्यांनी पण कोणाला नेते मंडळींना ट्रोल केलं किंवा काय केलं, हे तुमच्या म्हणण्यानुसार केलेले, त्याच्यामुळे शिवभक्तांना टार्गेट करू नका, अन्यथा आम्ही नेहमी शिवभक्तांच्या पाठीमागे उभे असू. हे प्रकरण सॉल्व्ह झालेलं आहे त्यांचं, त्यांनी त्यांचं क्लॅरिफिकेशन, त्यांचे जे काही प्रूफ्स आहेत ते प्रूफ समोर द्या, आणि मग आम्हाला सांगा, मग जसे आम्ही इकडे घसरलो ना, तसे इकडे त्याच्याकडे अक्षयकडे डबल रित्या घसरू. मला एवढंच बोलायचंय, जय शिवराय, जय शंभूराज. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.